अपने शौक पूरे करने के लिए चोरी करने वाले कुख्यात आरोपी को तहसील पुलिस ने गिरफ्तार किया। पुलिस ने आरोपी के पास से लगभग 2 लाख का माल जब्त किया। अपने नशीले शौक पूरे करने के लिए चोरी कर रहे कुख्यात आरोपी को तहसील पुलिस ने गिरफ्तार किया है। मिली जानकारी के अनुसार वैष्णो देवी चौक वर्धमान नगर निवासी फिरियादी पूनम अग्रवाल इन्होंने टूर्स एंड ट्रेवल्स कंपनी के सामने अपनी दुपहिया गाड़ी पार्क की थी। इस बीच आरोपी उनकी गाड़ी चुरा कर फरार हो गया। इस संबंध में शिकायतकर्ता ने तहसील पुलिस थाना अंतर्गत शिकायत दर्ज कराई, जिसके बाद इस मामले में कार्रवाई करते हुए पुलिस ने आरोपी की खोजबीन शुरू की और कड़ी कार्रवाई करने के बाद उन्होंने हर्ष खोत नामक आरोपी को गिरफ्तार किया। गिरफ्तार आरोपी के बारे में तहकीकात करने के बाद उसका पुराना आपराधिक रिकॉर्ड सामने आया। आरोपी से कुल 8 दुपहिया गाड़ियों समेत 2,35,000 का माल जब्त किया गया। दिनांक 20/12/2021 रोजी सायंकाळी 7:30 सुमारास वर्धमान नगर पोलीस स्टेशन लगंगज निवासी श्रीमती पूनम भुवानीलाल अग्रवाल व 39 वर्ष हे काही कामाकरता गांधीबाग येथे आले होते। त्यांनी गांधीबाग बँका पडळजवळ आपली ॲक्टिवा गाडी पार्क केली होती आणि काम करून जेव्हा परत आले तेव्हा त्यांना तिथे ॲक्टिवा गाडी दिसली नाही। त्यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध नंबर 1034/21 कलम 379 भादवी नोंद करण्यात आला होता आणि सदर उद्रक गुन्हा उघडकीस आणण्याकरता आम्ही आमचे तपास पथक ASI दुबे, हेड कस्टमर लक्ष्मण शेंडे, प्रमोद शनिवारे यांना आदेश दिले होते। आमचे पथक सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना बांगलादेश नाईक तलाव PS पाचपावली निवासी जुना रेकॉर्डवरील गुन्हेगार हर्ष सुधाकर खोत वय 22 वर्ष हा संशयास्पद दिसून आल्याने त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळ सदर गुन्ह्यात चोरीस गेलेली ॲक्टिवा गाडी मिळून आली। तसेच त्यावरून त्याला त्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आणि आरोपी हर्ष सुधाकर खोत वय 22 वर्ष याला सखोल विचारपूस केली असता 1 महिन्यापूर्वी पोलीस स्टेशन तहसील येथे दाखल अपराध नंबर 1017/21 कलम 379 भादवीमध्ये सुद्धा चोरीस गेलेली ॲक्टिवा गाडी त्याच्याकडून ताब्यात मिळाली। त्याचे घरझडती घेतली असता त्याच्या घराच्या अंगणात इतर अशा 6 गाड्या असा एकूण 8 ॲक्टिवा आरोपी हर्ष सुधाकर खोत वय 22 वर्ष याच्याकडून जप्त करण्यात आली असून या 8ही ॲक्टिवाची किंमत 2,35,000 आहे। सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि चोरीस गेलेल्या गाड्या चोरून नेलेल्या गाड्या हा कुणाला विकत होता आणि याची इतर कुठली गँग आहे का याबद्दल आम्ही तपास करीत आहोत। सध्या आरोपीकडून आम्ही एकूण 8 गाड्या जप्त केलेल्या आहेत।